विविध क्षेत्रात मुले अधिकारी होताना दिसतात, मात्र रमेश सोनवडे व त्यांची पत्नी स्मिता सोनवडे हे दोघेही रसवंतीचा व्यवसाय करत असून त्यांचा मुलगा शुभम हा शिक्षणासोबतच रसाच्या दुकानावर मदत करतो, तर आज तो MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन जलसंधारण अधिकारी झालाय. सिन्नर तालुक्यातील मणेगाव येथील मूळ रहिवासी असलेले रमेश सोनवणे हे आपल्या गावी शेती व्यवसाय करत होते, मात्र पावसाळ्यातच जेमतेम पीक निघायचं, त्यामुळे उदरनिर्वाह मुलांचे शिक्षण पूर्ण करण्याचा त्यांच्यापुढे प्रश्न निर्माण झाला. त्यांनी गेले 20 ते 25 वर्षापासून येवला बसस्थानकासमोर रसवंतीचे दुकान चालू केले. आपल्या पत्नीची साथ त्यांना मिळाली, त्यांचा मुलगा शुभम देखील लहानपणापासून रसवंतीच्या दुकानावर आई वडिलांना मदत करत त्याने आपले शिक्षण पूर्ण केले व MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन आज तो जलसंधारण अधिकारी झालाय. त्याने आपल्या आई वडिलांच्या परिश्रमाची चीज करत सगळीकडे आनंद व्यक्त केला जातोय. मी एक गरीब शेतकरी कुटुंबातून आलेलो आहे, तर आमची शेती ही पूर्ण अवर्षणग्रस्त भागात येते आणि शेतीला पाणी कमी असल्यामुळं आई वडील इथं येवल्यात येऊन स्थायिक झाले आणि रसवंतीचा व्यवसाय सुरू केला. तर म्हणजे माझ्या बहिणीचं जे काही शिक्षण असेल हे रसवंतीवरच पूर्ण झालं आणि आमच्या आई वडिलांनी त्यासाठी अपार कष्ट घेतले. मी त्यांचं खूप ऋणी आहे की त्यांनी मला इथपर्यंत शिकवलं आणि त्यांचे कष्ट मला दिसत होते आणि त्यातून एक प्रेरणा मिळत होती की नाही, आपण यातून बाहेर पडण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि त्यातून MPSC अधिकारी व्हावं हे माझ्या आजोबांचं स्वप्न आणि आई वडिलांनी त्यासाठी कष्ट घेतले, पाठबळ दिलं, पंखांना बळ दिलं, ही माझ्या दृष्टीने खूप मोठी गोष्ट आहे. आणि रसवंतीचा व्यवसाय करत असताना मी वेळोवेळी मी त्यांच्याबरोबर उभं राहिलो. जेव्हा मला ज्यावेळी समज निर्माण झाली तेव्हापासूनच मी त्यांच्याबरोबर काम करत राहिलो. त्यानंतर अभियांत्रिकीचं शिक्षण सुरू असताना ज्या ज्या वेळेस त्यांना गरज पडेल त्या त्या वेळेस मी उभा होतो. आणि ह्यावेळेस MPSC 2019 जलसंधारण अधिकारी म्हणून ज्यावेळेस निवड झाली मला खरोखर असं वाटतंय की मी माझ्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं आणि त्यांच्या कष्टाचं चीज झालं असं मी म्हणू शकेन. मी सिन्नर तालुक्यातील मणेगाव ह्या गावचा रहिवासी असून आमची जी काही कोरडवावी शेती आहे ही एकच पिकावं, म्हणजे नापीक वजा जमीन आमच्याकडे असल्यामुळं वरच्या पावसावर अवलंबून असून आम्ही या शेतीला पूरक व्यवसाय म्हणून हंगामी स्वरूपाचा येवला बसस्टँडवर रसवंतीग्रहाचा व्यवसाय सुरू केला. आम्ही दोघंही पतीपत्नी ह्या व्यवसायासाठी अहोरात्र कष्ट करून आमची 2 मुलं, एक मुलगा आणि एक मुलगी, यांच्यासाठी बाकीच्या सर्व अडचणी बाजूला ठेवून आम्ही त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष केंद्रित केलं. लक्ष केंद्रित करत असताना मुलीला सॉफ्टवेअर इंजिनियर बनवलं, ती आज IBM कंपनीमध्ये वर्क फॉर होम घरूनच ती जॉब करते. आणि राहिलं मुलाचं स्वप्न, मुलाला सुरुवातीपासूनच आमची अपेक्षा होती का तू एक मोठा अधिकारी बनावं, परंतु असणारी शेतीला दुष्काळी परिस्थिती आणि व्यवसायाला लागणारा वेळ ह्या माध्यमातून त्यांनी आमच्या व्यवसायाला वेळ देऊन कधी बर्फ आणायचा असेल, कधी ऊस आणायचा असेल, कधी इतर अडचणी असेल, त्यांनी एक एक दिवस तिथं वेळ द्यायचा आणि बाकीच्या वेळेमध्ये रात्रीचा दिवस करून अभ्यास करायचा. ह्या माध्यमातून त्यांनी हे सगळं शिक्षण पूर्ण केलं आणि पुढं MPSC ॲड आली. MPSC माध्यमातून 2019 त्यांनी प्री आणि मेन्स पार केली, परंतु ह्या कोविड महामारीमुळं हा निकाल लांबणीत पडला आणि लांबणीत पडल्यानंतर तो निकाल 13 एप्रिल 2022 तो निकाल जाहीर झाला आणि त्याची महाराष्ट्र शासनाच्या जलसंधारण अधिकारीपदी निवड झाली. हे आमच्या दृष्टीनं खूप भूषणावं गोष्ट आहे. म्हणून मी आपल्या चॅनलतर्फे मांडू शकतो का परिस्थिती किंवा बाकीच्या गोष्टी शिक्षणाच्या आड येत नाही, मेहनत आणि जिद्द असायला हवी
एवढंच मी आपल्या बाकीच्या त्याच्या पाठीमागच्या मुलांना सांगू इच्छितो.